Jungle. नांदेड जिल्ह्यातील व तसेच देगलूर तालुक्यातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातमीपत्रासाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज लाइव्ह या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. नमस्कार, मी तेजस्विनी गायकवाड. ताजा हालात न्यूज लाइव्ह मध्ये आपले स्वागत. आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाइव्ह. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद होण्याची चर्चा. जिल्हा परिषदच्या शाळा वाचविण्यासाठी गोजेगावकर घेणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 0 ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या 336 शाळा लवकरच कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याची चर्चा होते आहे. किंबहुना या अनुषंगाने शासन स्तरावरही हालचाली सुरू असल्याचे समजते आहे. या शाळातूनच खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि शेवटच्या घटकातील विद्यार्थी घडत असतो, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा कोणत्याही प्रकारे बंद करण्यात येऊ नयेत यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण मागणी करणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. शिक्षण उपसंचालक लातूर यांनी 20 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेत 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांचे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी प्राथमिक डॉक्टर सविता बिरगे यांनी दिनांक 28 रोजी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून सन 2021-22 युडाईजनुसार 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबतचा तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यामुळे नांदेड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होणार आहे. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळा परवडणाऱ्या नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. किंबहुना भविष्यातील राष्ट्रनिर्मितीसाठीही अशा विद्यार्थ्यांचे योगदान मोठे असते, त्यामुळे या शाळा बंद करणे सर्वसामान्य नागरिकांच्या शिक्षणावर गदा आणण्यासारखे आहे. या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे. ताजा हालात न्यूज ब्युरो, नांदेड.